बोडो शांतता करारानं ईशान्य भारतात 21व्या शतकातील नवीन पहाट झाली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. 5 शतके बोडोलँड चळवळीत सहभागी राहिलेल्या प्रत्येकाच्या अपेक्षांचा इथे सन्मान होईल असेही मोदी म्हणतात. पण या बोडोच्या अपेक्षा काय होत्या, सरकारसोबत आल्यानं त्याचा काय परिणाम होणार आहे हे जाणून घेऊयात स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. বিভিন্ন সংগঠনের সদস্য সকল আর সাংবাদিক বন্ধু সকল, আজি এই অনুষ্ঠানত মই উপস্থিত থাকি মই উপলব্ধি করেছো যে 2016ত যেতিয়া অসমৰ বৰাক ব্ৰহ্মপুত্ৰ পাহাৰ ভৈয়ামৰ ৰাইজে বিজেপি নেতৃত্বাধীন মিত্রজোঁট চৰকাৰখনক সরকার পরিচালনা করার দায়িত্ব অর্পণ করেছিল, সেই সময়ত আমি লক্ষ্য স্থির করেছি যে অসমখনক আমি সন্ত্রাসবাদ মুক্ত রাজ্য হিসেবে গড় দিম, দুর্নীতিমুক্ত রাজ্য হিসেবে গড় দিম, প্রদূষণ মুক্ত রাজ্য হিসেবে গড় দিম. Today, more than like 644 this thing like extremists, they have surrendered and they have like laid down their arms and they offered their arms to the government. Yes. And this is a very good like development, and they are coming back to the national mainstream. Yes. And we welcome all of them, and particularly this is happening because of the support and blessing we are receiving from Honorable Prime Minister Narendra Modi ji, Prime Minister Amit Shah ji, and whatever like support we are getting for the last like just more than 3.5 years since the time of like this thing our government formed in 2016. So this is the development because of their support, and in the near future we firmly believe then peace and tranquility will be always restored in the state of Assam. केंद्र सरकारला ईशान्य भारतातील बोडोलँड वाद संपुष्टात आणण्यात यश आले. गेल्या 50 वर्षांपासून हा वाद सुरू होता. 27 जानेवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार, आसाम सरकार आणि बोडो फुटीरतावादी संघटना यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण करार झाला. यानुसार नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड या संघटनेच्या विविध गटांमधील हजारो माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. या बोडोलँड वादामुळे आतापर्यंत तब्बल 2500 अधिक जणांचा मृत्यू झालाय. 27 वर्षांमधील हा तिसरा आसाम करार आहे. हा वाद संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकार अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होतं. अमित शहा यांनी गृहमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर या प्रयत्नांना वेग आला होता. आसाममध्ये बोडोंच्या 35 फुटीरतावादी संघटना कार्यरत आहेत. स्वातंत्र्यानंतर आसामसह पूर्वेकडील भागात फुटीरतावादी आक्रमक झाले. आसामच्या एकूण लोकसंख्येपैकी 28% लोकसंख्या बोडो समाजाची आहे. बोडो स्वतःला आसामचे मूळ नागरिक समजतात. आसाममधील इतर रहिवासी हे बाहेरील आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बाहेरच्या लोकांमुळे संस्कृतीचं नुकसान झाल्याचा बोडो समाजाचा आरोप होता. बोडोंना मुस्लिम आणि आदिवासींपासून धोका असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे. अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या परिसराला बोडोलँड घोषित करावं अशी त्यांची मागणी होती. या बोडोंची एक प्रमुख संघटना आहे नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड. या संघटनेला आसाम सरकारनं फुटीरतावादी घोषित करून बंदी आणली होती. बोडोंचं एक वेगळं राज्य असावं ही संघटनेची प्रमुख मागणी होती. दरम्यान काही दिवसांपूर्वीच NDFB सरकारसोबत एक करार केलाय. संघटनेचे प्रमुख बी साऊराई गौरा यांनी आसाम आणि केंद्र सरकारसोबत त्रिपक्षीय करार केलाय, ज्यानुसार अनेक फुटीरतावादी संघटना सरकारविरोधातील कारवाया थांबवतील तसंच सरकारसोबत शांती चर्चा करतील. या पार्श्वभूमीवर 8 संघटनांच्या हजारो फुटीरतावाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. इतक्या मोठ्या प्रमाणात फुटीरतावाद्यांनी आत्मसमर्पण करणं म्हणजे सरकारचं मोठं यश मानलं जात आहे. त्यांच्याकडून अनेक शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली. आत्मसमर्पण केलेल्या फुटीरतावाद्यांना पोलीस दलात समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलंय. CAA आणि NRC वरून आसामच्या नागरिकांमध्ये भाजप सरकार विरोधात नाराजी आहे. आसाममध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी फुटीरतावाद्यांनी सरकार विरोधात नरमाईची भूमिका घेत आत्मसमर्पण केलंय.
त्यामुळे बोडोंचा सरकार विरोधातील अजेंडा मॅन झालाय, तर सरकारने बोडोंसाठी विशेष योजनाही आखल्यात. या पार्श्वभूमीवर आसाममध्ये शांतता नांदेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.